कृषिप्रधान भारत देशातील तमाम शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोंगरी कृषी दीपक या यूट्यूब चॅनल मध्ये एक हार्दिक स्वागत करतो. आपल्या सोबत या प्लॉटचे मालक या बोरबणे वस्तीतील युवा प्रगतशील शेतकरी म्हणजे त्याचं नाव आहे असे शुभम बाबासाहेबजी बोरणारे आपल्या सोबत आहेत. नमस्कार साहेब, आपण या ठिकाणी आपला जो अनुभव आहे हा शेअर कराल. नमस्कार, मी शुभम बाबासाहेब बोरबणे, कुंतंबा राहणार बोरबणे वस्ती. मी इथे फुले संगम ही व्हरायटी पेरली होती. त्यावेळेस पेरल्यानंतर गवत फार प्रमाणात होतं, सोयाबीनच्या वरती गबळ होत. हे 1.5 एकराचा प्लॉट असल्यामुळे मी औषध हे 2.25 एकराचं औषध घेतलं होतं आणि त्याबरोबर झटका न बसण्यासाठी झिंक पण वापरलं होतं. त्यांनी मला असं जाणवलं की गबळ पूर्णपणे गेलं, सोयाबीनला काहीच प्रमाणात धोका झाला नाही, सोयाबीन योग्य प्रमाणात आली, उत्पन्नही चांगलं प्रमाणात भेटलं. ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळे मला तरी पण 13 आवरेज इथं भेटलं मला. त्यानंतर मी ह्या प्लॉटला नांगरून वगैरे कांदे वगैरे केले. त्यानंतर कांदे जसे लावले होते ना तसेच कांदे 1.5 महिन्यापर्यंत कांदे तसेच होते. त्यानंतर मला अक्षरशः रानात येऊशी सुद्धा वाटत नव्हतं, नांगरून टाकावं असं वाटायला लागलो. दीपक शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्लॉट 15 दिवसात बऱ्या प्रमाणात म्हणजे चांगल्या पद्धतीनं पिकअप झाला. ज्यावेळेस आपण आपल्या दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये साहेब तुम्ही जशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा बनवता, त्या प्रसारित करता, चांगले प्लॉट हे आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा या शेतकऱ्यापर्यंत मांडतो आणि मग अधिक दर्जेदार उत्पादनासाठी जे प्रगतशील शेतकरी आहे किंवा ज्यादा उत्पादन घेणारे जे शेतकरी आहे यांचे अनुभव बाकीच्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन उत्पादन कसं वाढवता येईल ह्या हिशोबातून ह्या दृष्टीनं आपले प्रयत्न सुरू असतात. परंतु आपण जो एक पिंड हातात घेतलेला आहे त्याचाच एक भाग असा की जमिनीची उत्पादकता वाढवता असताना जमिनीचं आरोग्य कसं टिकवता येईल हा एक त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मग ह्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आपण प्लॉट 1.5 महिन्याचा झालेला असताना सुद्धा ज्या स्थितीत रोपं लावलेली होती त्या स्थितीमध्ये रोपं उभे असलेले काही वाफे 15 ते 20 दिवसापूर्वी दादांनी आपल्याला सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर ज्यावेळेस आपण गोगे साहेब असतील, साईनाथ भाऊ असतील यांना इथं पाठवलं आणि सदर प्लॉटची ज्यावेळेस पाहणी केली त्यावेळेस चर्चेअंती असं निष्पन्न झालं सदर प्लॉटमध्ये मागील हंगामामध्ये आपण जी सोयाबीनची पेर केलेली होती त्या सोयाबीनमध्ये तणनाशकाचा जो अतिवापर झालेला होता म्हणजे उदाहरणार्थ 1.5 एकर क्षेत्रासाठी 2 किंवा 2 एकराचं तणनाशक या ठिकाणी मारण्यात आलेलं होतं आणि मग हे मारत असताना पंपावाल्याकडून फवारणी कामगाराकडून ज्या ठिकाणी डबल गन किंवा नोजल गन चालवण्यात आला तिथं औषधाची मात्रा वाढल्या गेली त्या ठिकाणी असे डोकेदुखी बसलेला आपल्याला. तदनंतर मग आम्ही प्रयत्ना खातीर काही उपाय केले, 20-30% त्याला यश आलं. परंतु त्याला आपण म्हणतो तंत्रज्ञानाचा आविष्कार हा जितका फायद्याचा आहे तितक्यात भविष्यात ही धोक्याची घंटाही आहे. आणि या ठिकाणी आपण भाऊंच्या प्लॉटमध्ये हा फरक दाखवून देऊ शकतो. त्या शेजारचे जे दोन सारे आहे त्याला फवारणी कामगाराकडून चुकून तिथं सोयाबीन असताना औषध मारायचं राहिलेलं होतं, संपलेलं होतं सोयाबीन. तर तो फरक आपल्याला त्या ठिकाणी नंतर पुढचं पीक होईल, त्याच्यानंतर तिसरं पीक येईल, त्याच्या पुढच्या भविष्यात पावसाचा जो विषय आहे हा आपल्या हातातला विषय नाही. ज्यावेळेस पाऊस होतात कमी अधिक होतात त्यावेळेस हे तणनाशकाचं आच्छादन जमिनीच्या पृष्ठभागावर राहतं आणि ते परिणामी पुढच्या पिकांना त्रास देतं. ही समस्या भविष्यात पाण्यावर सुद्धा येणार आहे. ज्यावेळेस आपण कीटकनाशक, बुरशीनाशक आणि रासायनिक खताचा वापर आपल्या पिकावर आपल्या जमिनीवर करतो आणि पाऊस झाल्यानंतर हे सगळे क्षार वाहत जाऊन पाण्याच्या मुख्य प्रवाहात ओढे असतील, नाले असतील त्या मार्फत विहिरीत उतरतं आणि पुन्हा ते पाणी ज्या पिकाला आपण पीक फवारणीसाठी असेल किंवा पिकाला पाणी भरण्यासाठी वापरू त्याचे सुद्धा भविष्यात
हे परिणाम आपल्याला सर्वांना पाहायला मिळू शकतात. म्हणजे पुढील 50 वर्षांनंतर भविष्यात शेती धोक्यात येऊ शकते का काय असा सुद्धा या केमिकलच्या औषधाच्या अतिवापरामुळे धोके निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.